आज नौसेना दिवस 1971 साली 4 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या कराची शहरावर भारतीय नौसेनेनं केलेल्या साहसी हल्ल्याचं प्रतीक म्हणून दरवर्षी आजचा दिवस नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सागरी सुरक्षेचं आणि नागरिकांचं रक्षण करण्यासोबतच नौदलाने कोविड काळात संकटाचा सामना करण्यातही महत्वाची भूमिका बजावली आहे. तुमच्या सेवेबद्दल भारतीय कृतज्ञ आहेत अशा शब्दात राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नौदलाच्या अनुकरणीय योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या नौदलाचा व्यावसायिकता आणि उत्कृष्ट धैर्य यासाठी सर्वत्र आदर केला जातो. नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटाच्या परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडण्यात नौदलाचे जवान नेहमीच आघाडीवर असतात अशा शब्दात पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सागरी सुरक्षा आणि राष्ट्राचं संरक्षण करणाऱ्या नौसेनेतील सर्व जवानांचं अभिनंदन असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नौदल दिनानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नौदलानं चित्तथरारक कसरतींचं प्रदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. नौदल दिनानिमित्त मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं नौदलाच्या पश्चिम विभागानं जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज उभारला आहे. हा राष्ट्रध्वज खादीपासून तयार करण्यात आला असून तो 225 फूट लांब, 150 फूट रुंद तसंच 1400 किलो वजनाचा आहे.